मित्रांनो ई स्टडी e या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा डिसिजन आहे आज युपीएससी ने घेतलेला आहे तुम्हाला माहितीच आहे मागचा ज्यावेळेस युपीएससी डिसिजन आला तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की वीस मे ला ते पुढची पूर्वपरीक्षेची डेट डिक्लेअर करतील परंतु आज जे यू पी एस सीचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे की जे त्यांच्या सीच्या वेबसाईट्सवरती अवेलेबल आहे तर ते नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं तुम्हाला सरळ सरळ दिसतंय त्यांनी असं सी सी प्रिलियम्स ट्वेंटी ट्वेंटी डेट्स विल बी अनाऊन्स्ड ऑन फिफ्थ जून टू थाउजंड ट्वेंटी आफ्टर असेसिंग इन द सिच्युएशन म्हणजे काय तर सी पूर्वपरीक्षा दोन हजार वीसचा जो दिनांक आहे तर परिस्थितीचा अंदाज घेऊन पाच जून दोन हजार वीस नंतर जाहीर करण्यात येईल म्हणजे आज ते डेट डिक्लेअर करणार होते की ई सीची म्हणजे पूर्वपरीक्षा कधी होणार आहे परंतु त्यांनी आज ती डिक्लेअर डेट केलेली नाही आहे लक्षात घ्या एकीकडे सी सीबीएसई ने डेट डिक्लेअर केलेला आहे दहावी आणि बाराव्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या डेट्स त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत महाराष्ट्रात एम एच टी टीच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या आहेत परंतु त्यांनी सुद्धा सांगितलेलं नाहीये टीने की त्यांची एक्झाम्स कधी होईल तर त्या अनुषंगानं कदाचित हे युपीसीचं एक माईलस्टोन स्टेप ठरू शकतो कारण हे आत्ता आपल्याला तारीख पे तारीख द्यायला लागलेले आहेत परंतु त्यांनी जी ऑफिशियल डेट आहे तर ती अनाऊन्स अजूनही केलेली नाहीये हे ऑथेंटिक सीची जी वेबसाईट आहे सी डॉट डॉट इन तर या वेबसाईटवरती हे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याची कोणतीही प्रिंट रिलीज आज बाहेर आलेली नाही आहे फक्त त्यांनी एका लाईनमध्ये हे नोटिफिकेशन डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे आता अजून सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच जूनपर्यंत त्यांना वेट करावा लागणार आहे जवळजवळ अजून वीस ते पंचवीस दिवस म्हणजे वीस तारखेला हे वीस मे लाईनच ऑफिशियल नोटिफिकेशन येणं म्हणजे गरजेचं होतं किंवा ते येणार होतं असं त्यांनी मागच्या महिन्यात सांगितलं होतं परंतु याही महिन्यात ते नोटिफिकेशन आलेलं नाहीये किंवा याही डेटला ते नोटिफिकेशन आलेलं नाहीये फक्त त्यांनी पाच जून पर्यंत वाट पाहण्याची एक संधी किंवा वाट पाहण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे आणि पाच जून नंतर जो डिसिजन होईल तर तो त्यांच्या वेबसाईट्सवरतीच डिक्लेअर केला जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एकमेव पर्याय राहिलेला आहे की सीची वेबसाईट्स वारंवार चेक करणं आता एक प्रश्न आसुन, असून अजूनही पडला असेल की एमपीएससीचं काय तर एमपीएससी अनिश्चित काळासाठी एक्झाम पुढे ढकलेलं आहे असं नोटिफिकेशन त्यांनी मागच्या महिन्यातच टाकलेलं होतं परंतु चांगली आणि उत्तम दर्जेची गोष्ट म्हणजे वेळोवेळी वेड़ दोन्ही वेबसाईट जे आहेत दोन्ही आयोगाच्या वेबसाईट्स म्हणजे सी असेल किंवा एमपीएससी असेल तर हेच आपल्या फायद्याचं ठरलं की दोन्ही वेबसाईट्स वेळोवेळी वेड़ चेक करत राहणं डेली चेक करत राहणं म्हणजे दोन दिवसातून एकदा जर का वेबसाईट चेक केली तर त्यांच्या काही नवीन नोटिफिकेशन आपल्याला समजतील आणि डेट कधी येईल किंवा एक्झाम कधी होईल हे शेड्यूल आपल्याला समजेल म्हणजे लक्षात घ्या ही थोडीशी धाकधूक वाढवणारी गोष्ट आहे म्हणजे जर का वीस तारखेला आज जर का डेट आली असती की एकतीस मे एक्झाम होणार की नाही तर मुलं थोडीशी शांत झाली असते किंवा त्यांना काही आयडिया आली असते की अभ्यास करायचा की कर थांबवायचा परंतु आता त्यांनी अजून एक पाच जून ची डेट दिलेली आहे आणि ते पाच जूनला परिस्थितीचा अंदाज घेऊन किंवा ते कोरोनाची परिस्थितीचा एक विचार करून किंवा त्याचं थोडंसं असेसिंग करून ते पुढची डेट डिक्लेअर करणार आहेत एक्झाम कधी घ्यायची त्याच्याबद्दलची माहिती ते पुढे वेबसाईट्सवरती देणार आहेत किंवा ते अजून एक ऑफिशियल नोटीस नोटिफिकेशन काढून द्या तुम्हाला त्याची डेट सांगतील परंतु एकतीस मे दोन हजार वीस ला जी युपीएससी पूर्वपरीक्षा होणार होती तर ती आता होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला पाच जून पर्यंत वेट करावा लागणार आहे याशिवाय जर का अजूनही काही अपडेट्स असतील तर तुम्हाला विजेस ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकच्या पेजवरती मिळतील या चारही सोशल मीडियाच्या लिंक्स खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत जर का तुम्ही अजूनही विजेस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन झाला नसाल तर नवीसरता जॉईन व्हा याशिवाय जर का तुम्हाला अजूनही व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज विजेस ई स्टडी या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा आणि जे व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत तर ते नवीसरता पहा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच